रुक्मिणी रुक्मिणी अगं हे रुक्मिणी रुक्मिणी अगं हे रुक्मिणी आजी आजी काय ग हा हे किती मस्त झालंयस ग तू रमा काकूच्या डोहाळे जेवणासाठी कळलं आज काय काय ग तू बोलत होतीस काकूशी 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 नाही काही मग काकूच्या पोटातल्या बाळाशी काय काय हो सकाळी सकाळी कुठे हरवला होतात गेले होते बालपणात फेरफटका मारायला बर आजी आठवले आणि ना काकूचं डोहाळे जेवण आठवलं डोहाळे अरे हो कावेरीला तुम्ही उठणार होतात ना हो मी चाललेच होते अनु काय करते अनु ये 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 का आयुष्य सुखीरा वामन गेला बाजारात सकाळीच गेले आणि तुमच्या सुनबाई कावेरी तेच ते सांगायला आले होते की तुमची देवघरात वाट बघते कावेरी अगं तू या घरची सून आहेस आज तुझं डोहाळे जेवण होणार आहे आणि काही दिवसांनी तू एक छानसा छोटासा पाहुणा घरी घेऊन येणार आहेस त्यापूर्वी मला थोडंसं बोलायचंय तुझ्याशी नाही की तुझ्या या बाळाशी बाळा मी कोण बोलते माहितीये का तुझी पणजी बोलते पणजी मोठा हो खूप मोठा हो तुला सदैव ज्ञानाची भूक असू दे कारण ज्ञान म्हणजे काळाच्या काळोखातून मार्ग दाखवणारा एक प्रकाश आहे महत्वाकांक्षी जरूर हो प्रेमाचा पुजारी हो मनाचा मोठा हो तीन तीन कॉपी रायटर्स आहेत अरे साड्यांची ॲड आहे ती एका वाक्याने काम होणार नाही आहे हो अच्छा सबमिट करायचं आहे वी गॉट टू फिनिश इट टुडे चल अहो हे काय तुमच्यासाठी इथे कपडे काढून ठेवले होते ते कपडे घालून मी ऑफिसला जातो म्हणजे ऑफिसला निघालात आता तुम्ही अहो मी काय म्हणते आज घरातली सगळी मंडळी एकत्र जमली आहेत कावेरीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे ना आज
बायकांचा कार्यक्रम आहे तो प्लीज मला त्याच्यात इन्क्लूड करू नका. अहो पण तुम्ही घरातलेच आहात ना. हो पण तरीही नाही, सणासुदीला ठीक आहे, आज तर शक्यच नाही. कावेरीच्या ऐवजी हा प्रसंग माझा असता तर? ए सुमन, नुसते प्रश्न उभे करू नकोस. माझी काय जबाबदारी आहे घरात? पैसे कमवून आणायचे, ती मी आनंदाने स्वीकारली आहे ना. वाटणीच्या डब्यात सर्वात मोठा वाटा माझा असतो ना. अहो पण कॉन्ट्रीब्युशन तर सगळेजण आपापल्या ऐपतीप्रमाणे देतातच. सुमन हां हॅलो कविता मॅडम या. नाही नाही आज होणार ना. नाही नाही असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. या आय अश्युअर यू, या इट्स माय प्रॉमिस माय वर्ड. या थँक्यू थँक्यू, हॅव अ नाईस डे. तुम्ही उत्तर नाही दिलं मला अजून. हां हो, तुझं डोहा जेवण असतं तरी मी ऑफिसला गेलो असतो. काही नाही, किंमत कळली स्वतःची. पूर्ण घर तयारीला लागलंय. आजी आजोबांनी देवघर सजवलेलं आहे. मोहित आधी ती घर सजवतायत. बाबा येतील आता इतक्यात बाजारातून. आई आणि सुमनबाईंनी किचनमध्ये स्वयंपाकाचं बघताय. आणि तुम्ही काय करताय? अजून झोपलात. हे सजवलं ना. काय बघताय? हेच, ही घरोदर बायका इतक्या सुंदर का दिसतात. झालं तुमचं सूर. खर तर तुम्ही कवीच व्हायला पाहिजे होत. तू मेरे सामने है, तेरी जुल्फे है खोली, तेरा आ, आ। मग काय झालं का आजीकडनं ब्रह्मज्ञान घेऊन? म्हणजे आता आपलं बाळ मंत्र म्हणतच येणार वाटत. ओके ओके, काय म्हणत होती आजी? किती छान बोलत होत्या त्या. एकता हीच काळाची गरज. पदरात पैसा नसला तरी चालेल, पण डोळ्यातलं प्रेम, स्पर्शातली माया, नात्यातली आपुलकी, हीच आता कामाने. ही जर गेली तर रस्त्यावरचा भिकारी आणि आपण यात फरक तो काय? म्हणून प्रेमाने श्रीमंत व्हा, हृदयाने श्रीमंत व्हा, विचाराने श्रीमंत व्हा. कधी कधी मला ना स्वतःचा हेवाच वाटतो. मी किती भाग्यवान आहे जे मला हे घर मिळालं. तो सुद्धा हेच म्हणतो. तो कोण? या घराचा वास्तुपुरुष. की मला कावेरी सारखी सून मिळाली. तुमचं आपलं काहीतरी कुठं आता? ऐक का, सही. बस डन. अरे वा अदिती, छान जमले ग रांगोळी. थँक यू बाबा. पण ही कलाकुसर माझी नाही आ, हे सगळं मोहितने केलंय. रंगाची भाषा त्याला मस्त कळते ना बाबा. आणि हे असे दिवे ना तो सगळीकडे लावणार आहे. लावतोय ना बापाच्या नावाने सगळीकडे दिवे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, दुसरं काही जमत नाही आमच्या बाळाला. मग करणार काय, रांगोळ्या काढतोय. आणि हे काय काय अडकवलंय गळ्यात? अहो वहिनीच्याच डोहा जेवण्याची तयारी करतोय ना बाबा. हो का?
एवढं कौतुक आहे वहिनीबद्दल तर गिफ्ट आण तिला स्वतःच्या पैशाने. आणि बाजूला हो रे, जाऊ दे मला आतमध्ये. जाऊ दे रे, आपली एक्साइटमेंट नाही कळत त्यांना. दिवसेंदिवस इतके ड्राय का होत चाललेत हेच कळत नाही यार मला. इट्स ओके, जरा फुलांकडे वळूया आपण. काय रे हे, काय आत्ता कुठे निघालास तू? सॉरी बाबा, पण जावं लागणार आहे. आत्ता? अरे असं काय करतोस? कावेरीचे आई वडील येतील, सगळे विचारतील. इट्स अ क्वेश्चन ऑफ रिलेशन. बट टुडे इट्स अ क्वेश्चन ऑफ माय रेप्युटेशन. मी काय करू दादा? तुझं नक्की काय अडतंय? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? नथिंग मच, हत्ती गेलाय शेपूट राहिली. माझी एक क्लायंट आहे कविता करंदीकर, तिने पुण्याला पैठणीचं दुकान उघडलं. तिला कॅचलाईन हवी आहे तिच्या दुकानासाठी. 50 दिले, तिला एकही आवडली नाही. काहींचे साऊंड प्रॉपर नाही आहेत, काही मिनिंगलेस वाटतात, काही इमोशनलेस वाटतात. आणि आज सबमिशनचा लास्ट दिवस आहे, मी काय करू? एक मिनिट, तिला एक्झॅक्टली काय हवंय? समवेअर अराउंड पैठणी म्हणजे बदलत्या काळात. ठेवा पैठणी म्हणजे बदलत्या काळात मायेचा ठेवा. हा, दॅट्स गुड. पैठणी म्हणजे आजीच्या आजीची आठवण. पैठणी म्हणजे महाराष्ट्राचा गौरव. पैठणी म्हणजे अल्बम प्रमाणे जतन करून ठेवावी अशी वस्तू. पैठणी म्हणजे शृंगाराचा सोहळा. एक अशी साडी जी नेसून लाजता येत. काय दादा, जमतय का आणखी सांगू? या ऐक, पैठणी म्हणजे मायेचा ठेवा. पैठणी म्हणजे आजीच्या आजीची आठवण. पैठणी म्हणजे महाराष्ट्राचा गौरव. पैठणी म्हणजे जी घालून लाजताय. येस, नाही आपण ही नंतर डेव्हलप करूया, पण हे फायनल. थँक यू, थँक्स अ लॉट मोहित. ब्लडी यू आर अ जीनियस, यू आर अ जीनियस, यू आर अ जीनियस. हे घे. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. अरे दादा, पैसे कशासाठी? पैसे नाही आहेत, इट्स अ गिफ्ट. ठेव, मला बरं वाटेल. थँक्स अ लॉट दादा. मी चेंज करून येतो. रिक्षाचा आवाज शांत आत्या आली. हा कन्फर्म. ये शांता, ये अग अनुसुया, शांता आली ग. काही बोलू नकोस माझ्याशी. आत्या नमस्कार करते. हा करते? आता दारातल्या दारात काय नमस्कार करतेस का? जाऊ इथूनच घरी परत. चला चल रे, सावकाश. अग ऐक, बस बस बस. आय आय ग, दमले ग बाई. ते पिशवी दे रे, घे. बर आत्या, हे सामान एवढंच आहे का अजून दोन रिक्षा येत आहेत मागून? म्हणे बघितलं हा देखील थट्टा करायला लागलाय. हो माझी मोहित, गप्पा बस. त्याला कशाला ओरडतोस आणखी? काही सांगू नकोस. आणि काय रे, दोन ओळींचं पत्र नाही, फोन नाही, तो मोबाईल आहे ना, तो तरी हलवायचा. आता कशाला हलवतोय? हा गे, दुधी हलवा आणलाय सगळ्यांसाठी. अरे वा. आणि काय रे, घरात नवीन पाहुणा येणार हे मला कधी कळवलं जातंय? 7 महिन्यानंतर डोहा जेवणाच्या वेळी. काही बोलू नकोस. मी
काही चेटूक वगैरे करणार होते की काय तुमच्या बाळावर? अगं ऐक ऐक ऐकून तर घेशील का माझं? ऐक जरा. हे बशांत, तुला तर माहिती की आपलं सगळं घर एका तांदुळाची किती दिवस वाट बघत होत. त्यामुळे जेव्हा बातमी कळली तेव्हा जोशीबुवा म्हणाले की आधी कुणाला काहीही सांगू नका, म्हणून मग डोहा जेवणाच्या आधी कळवलं सगळ्यांना. अरे पण मी म्हणजे काय कुणी? अगं कावेरीच्या आईला सुद्धा आत्ता सांगितली ही बातमी. बर तू सांग आणि मी ऐकते. हो येऊ का? या 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 या, अगदी वेळेवरती आलात. मला सांगा, तुम्हाला कावेरीची बातमी कधी कळवली? कधी म्हणजे 2 दिवसापूर्वी. ऐकलंस? झालं समाधान? या ना, या कावेरीला भेटा, या. असू दे, सॉरी. गप्प बस. अरे गुदगुल्या होत आहेत. डन डन. वाह क्या बात आहे यार, कसला दिसतोय माहितीये तू? अरे तुला माहितीये सकाळपासून वहिनी 3 वेळा याची चौकशी करून गेली. हा हो 3 वेळा. जेव्हा ती याला असं बघेल तेव्हा वा. अरे काय चाललंय काय तुमच? तुम्ही ना दोघं मिळून माझी धिंड काढणार आहात. आज धिंड काय? उगाच काय? अरे बाबांना काही वाटणार नाही पण आजी आजोबा. अरे तू काय एवढे टेन्शन घेतोय यार? हा हे बघ, आज ना घरचे सॉलिड खुश आहेत. आज तुला सगळं माफ आहे रे, सगळं माफ आहे तुला. मोहित, अरे ऑफकोर्स असायला हवं का? आज व्याजाचं व्याज मिळतंय ना त्यांना. अरे हो. नाही तुला सांगतो, सगळे माझी थट्टा करणार आहेत आणि मला अत्यंत सोंगाड्या म्हणणार आहे. सोंगाड्या? कोण नाही म्हणत रे तुला सोंगाड्या, मस्त दिसतोस. चला चला चला, ओटी भरून झाली आता मस्त पैकी एक उखाणा घे बर. नाही नाही उखाणा बिखाणा नाही. अगं नाही काय? मला नाहीये. उखाणा घ्यावाच लागेल. अगं लग्नात पण कसा बसा घेतला होता, नको मला. नाही नाही. घेते
देशमुखांचा वंश देतो मला हुंकार, रोहनरावांचं नाव हाच माझा अलंकार. अरे अरे वाह, छान सुंदर सुंदर. अरे चल चल रे. वही सरक बस फुटकड पटकन फुटकड. अग बाई हे काय सोंग घेतलेस सोंगाड्या? मी म्हणतो वा जोडी काय राम सीतेसारखी दिसतेय नाही? हा बघा हा बघा लक्ष्मण पण आलाय. वा अरे हो हनुमान सुद्धा. से चीज हस हसारखा होतो ग मला, दाराशी वाजतो घुंगूर वाळा, दाराशी वाजतो घुंगूर वाळा, दाराशी वाजतो घुंगूर वाळा. हिरव्या पानाचा घाला मंडप, गुलाब मोगरा फुलवा समीप, वाटते माळाव्या जुईच्या कळ्या, वाटते माळाव्या जुईच्या कळ्या. दाराशी वाजतो घुंगूर वाळा, दाराशी वाजतो घुंगूर वाळा, दाराशी वाजतो घुंगूर वाळा, दाराशी वाजतो घुंगूर वाळा. यमुनेच्या तीरा आपल्या कावेरीच्या डोहळा जेवणाची सुरुवात छान झाली नाही? छान झाली आहे. पण ही सगळी करामत आहे ना ती आदितीची आणि मोहितची आहे. काय म्हणतो अमन, मोहित सारखा मुलगा घरामध्ये असणं म्हणजे सरसरतं चैतन्य घरामध्ये असणार. कसलं चैतन्य आप्पा, हे काय डोहळ जेवण आहे? कसं चाललंय बाहेर? ने 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 ने. अप्पा आपल्या गावात डोहाळ जेवणाच्या दिवशी बायकांचा पाय ठरत नाही जमिनीवर. नाहीतर हे अप्पा तुमच्या शहरात ना सगळं मिळमिळीत झालं. आपल्या गावात काय थंबाल असते, झिम्मा फुकडी गाणी नाच धमाल झाली सुरू. खरे खरे चला 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 लवकर चला.
घर तुझनी माझ घर श्रीमंताच। नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या। त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा।